big match. डीजे एम थोड़ा सा तुम्ही या वॉल्यूम वाढवायचा आहे आणि या थोड़ा सा तुम्ही या काळजीपूर्वक लक्ष सुद्धा द्यायचं आहे. तर बिग मॅच कडे आपण जात आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स यवई विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा. सरपंच चषक 2021 मधील हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. टॉस जिंकला एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे यवई टीमच्या माध्यमातून. संजय तरे आणि राहुल स्वतः कॅप्टन या सेमीफायनल मॅच मध्ये सलामीला आलेला आहे. संजय तरे जो जास्तीत जास्त मिडल ऑर्डर मध्ये खेळताना आपल्याला दिसलेला आहे या स्पर्धेमध्ये. मात्र मनोज घाटालचा फॉर्म थोडासा चिंताजनक राहिलाय, त्यामुळेच संजय स्वतः सलामीला आलाय. पहिला षटक कृष्ण आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त तडाखा, फ्लिक केलाय बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारी शपार, चार धावा. स्वतः संघनायक आले सलामीला आणि मात्र काय संघनायकाने इथे सुरुवात करून दिली आहे. म्हणजे आपण जर बॅटचा जर फ्लो पाहिला तर असं वाटतं की या चेंडूवर उपट टाकण्यासाठी मात्र फलंदाज सज्ज आहे आणि उपट टाकली सुद्धा आहे आणि पहिल्या चेंडूवर सहकार प्राप्त केला आहे. काय दमदार सुरुवात, एक आगळी वेगळी शैली आहे संजय तरेची खेळण्याची. उंच बॅकलिफ्टचा तो नेहमीच वापर करत असतो. मात्र काय जबरदस्त टायमिंग त्याने साधलंय, मनगटी फटका खेळला, एनफील्डला क्लिअर केलं, स्क्वेअर लेग सीमारेषा गाठली, चार धावा पहिल्याच बॉलवर. पुढचा बॉल घेऊन रामकृष्ण, यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं गॅप शोधण्याचा प्रयत्न, मात्र चांगला स्टॉप. प्रभाकरचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, रोशनची देखील त्याला साथ मिळते. टाळ्यांचा गजर ऐकायला येतोय प्रत्येक बॉलवर. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद पाच. नक्कीच रामकृष्ण काकडेने सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे आणि या स्पर्धे या मॅचचा आपण जर विजय घेतला मात्र सुरुवात कुठेतरी मात्र खराब पाहायला मिळेल. परंतु हा कमबॅक चेंडू आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाला. पाच धावसंख्या आतापर्यंत आपण या ठिकाणी अनुभवतो. दुसरा सेमीफायनलची मॅच, जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये दोन हात करेल छेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाच्या अगेन्स्ट. दोन्ही संघांनी अतिशय लक्षवेधी कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यामुळेच या सेमीफायनल मॅचमध्ये हे दोन संघ खेळत आहेत. छेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट राहुलसाठी. ओ सुरेख बॉल ड्राईव्ह करायचा होता, मात्र लाईन थोडीशी चुकीची आहे. लेंथ भरपूर चांगली होती आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर देखील निघाला होता. आधीच उजवेष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, वाईट घोषित केलाय पंचांनी. नक्कीच काही पंचांची कामगिरी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेली आहे. तिन्ही पंचांची अतिशय उल्लेखनीय कामगिरी आणि मान्यवरांचं शुभागमन. व्यासपीठ अगदीच आपण पाहतोय की सुरुवातीपासूनच पाहुण्यांनी बहरलेलं आहे, फुललेलं आहे. आणि पावशिता अजूनही मान्यवरांचं इथे मात्र शुभ आगमन या आरके क्रीडानगरीवर आपल्याला पाहायला मिळतो. या ग्रामपंचायत इताडे किरवली चे विद्यमान सरपंच सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगनशेठ पाटील यांचं इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय एमडी आणि या सरपंच साहेबांच्या वतीने. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. खूप मोठे क्रिकेटचे प्रेमी देखील आहेत जगनशेठ पाटील. त्यांच्या माध्यमातून आपण जानू स्पोर्ट्स इताडी संघाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. डोळे संघ देखील त्यांनी पुरस्कृत केला होता या स्पर्धेमध्ये. तर आणखीच अजून काही मान्यवरांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. बालसेना माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत काल्हेरचे आणि भुऱ्याभाई नावाने खूप प्रसिद्ध आहेत. सन्माननीय देवेंद्रजी विजय इताडकर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे एमडी यांच्या वतीने, सरपंच संतोषजी काकडे साहेबांच्या वतीने. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर मान्यवरांची रिलचेल मांदी आली आणि पूर्णपणे व्यासपीठ आज फुलून गेला आहे.
देवेंद्रजी विजय इताड़कर भूर्याभाई या नावाने मात्र लौकिक असलेले ही व्यक्तिमत्व तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। खेल ज्यावेळी थांबला होता त्यावेळी 6 धावा आपण स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्या होत्या। पहिल्या षटकात केली ते मात्र आपण अनुभवतोय। पहा जी पार्किंगला जाण्यासाठी जो रस्ता आहे गाड्यांसाठी तिथे प्लीज तुम्ही गर्दी करू नका, तिने उठायचं आहे प्लीज। तर पाहुण्यांचं आगमन झालंय त्यामुळे खेळ थोडा वेळ थांबला होता, तर खेळ पुन्हा एकदा चालू होईल। धावसंख्या आपल्याला पाहायला बाद 6, पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल संजय तरेच्या बॅटमधून आणि त्यानंतर एक वाईट चेंडूची फेक केली गोलंदाज रामकृष्ण काकडेनं। एमडी स्पोर्ट्स आमणीपाडा विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स यवई असा हा उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा सामना आहे। पुन्हा एकदा खेळाला सुरुवात, यावेळेस बॉल हवेत आहे मात्र फिल्डरपर्यंत कॅरी होत नाहीये। स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये थोडासा संतोषच्या पुढे बॉल पडला, फ्लिक केला होता हा बॉल बॅट्समन राहुल माडाने आणि राहुल स्वतःचा अकाउंट सिंगलच्या मदतीनं ओपन करत असताना राहुलने देखील प्रभावी कामगिरी केलेली आहे, विशेषतः त्याची गोलंदाजी जुगी राहिली या स्पर्धेमध्ये। नक्कीच नक्कीच एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे म्हणून असं म्हणायला मात्र हरकत नाही, कारण गोलंदाजीमध्ये मात्र त्याचं वर्चस्व आपण पाहिलेलंच आहे। परंतु फलंदाजीमध्ये पाहूया या ठिकाणी मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। रामकृष्ण पुन्हा एकदा मात्र आमच्यापासून दूर जात असताना इथे मात्र ओव्हरपिच चेंडू ऑन साइड ऑफ केलाय, परंतु वाडिश लॉगॉनला मात्र रोहन जाधव आहे तिथे, मात्र संधी निर्माण झाली असती परंतु काय वेगाने दुसरी धाव इथे पूर्ण केली। दरम्यान देवेंद्र विजय इताडकर यांच्या समवेत पावशेत आपण कालेरगावचे उद्योजक वितेश पाटील आणि भावेश जोशी यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सरपंच चषक 2021 माध्यमातून। धावसंख्या पाहू शकता आपण 2 सहाय्याने पुढे जाईल बिनबाद 9। चांगली सुरुवात अजय पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला गावदी यवई संघाची। हो निश्चितच दमदार सुरुवात, विशेषतः कॅप्टन चांगल्या टचमध्ये दिसतोय। पहिल्याच बॉलवर त्यांनी खणखणीत चौकार ठोकला, फ्लिक शॉट मारला होता, त्यानंतर देखील आपण पाहतोय की बॅट मधोमध चेंडू घेऊन फटके खेळतोय संजय तरे। स्वतः आज सलामीला आलेला आहे या मोठ्या मॅचमध्ये, जबाबदारी कॅप्टनने स्वतःच्या खांद्यांवर घेतलेली आहे आणि जबाबदारीने तो खेळ देखील करतोय। रामकृष्ण वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस चेंडूला थोडीशी आपटी दिली आहे, वेग देखील आणि फलंदाजाला नक्कीच चेंडू आपण तर मात्र इष्टांच्या डोक्यावर मात्र निघून गेला आणि मात्र डॉट चेंडू आपल्याला मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। चांगला कमबॅक चेंडू इथे मात्र आपण पाहतोय, चांगले फटके देखील पाहायला मिळतील, चांगले चेंडू देखील पाहायला मिळतील। यावेळेस पुल केलाय, बिरकावून दिलाय बॉल, मात्र बॉल निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये, फक्त एक धाव मिळेल आणि याच बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो या सेमीफायनल मॅच मध्ये। यवई संघाची धावसंख्या बिनबाद 10। नक्कीच सुरुवात तर खूपच छान पाहायला मिळाली आणि आतापर्यंत रामकृष्ण काकडेने अजय 10 धावा कुठल्या षटकामध्ये दिल्या नव्हत्या, खर्च केल्या नव्हत्या, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र त्यांनी 10 धावा खर्च केलेल्या आहेत। म्हणजेच हे आकडे आहेत की राम गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि हे आकडे आता हे देखील दाखवत आहेत त्यांनी सुरुवात चांगली केलेली आहे। आकर्षक ट्रॉफीज तुमच्या स्क्रीनवर आहेत, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट बॅट्समन बॉलर फिल्डर आणि टुर्नामेंटच्या आकर्षक ट्रॉफीज स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। हे फार मोठं आकर्षण आहे या स्पर्धेचं, भरपूर कर्णधारांनी उल्लेख देखील केला। ट्रॉफीज पाहिल्यानंतर प्रत्येक कॅप्टनला असं वाटतंय की ही एक तरी ट्रॉफी यापैकी आपण घेऊन जावी, मात्र प्रत्येक संघाला ते शक्य होणार नाही आहे। 5 संघ विजेते असणार आहेत, 5 क्रमांकापर्यंत पारितोषिक आहे। 19 दिवस रात्रीची ही भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा सरपंच चषक 2021। काय सुपर्ब कलेक्शन आहे आणि सिलेक्शन आहे एमडी स्पोर्ट्सचं। नक्कीच नक्कीच ज्या ज्या वेळी एखादी कार्य जर करायला घेतली एमडी साहेबांनी तर मात्र त्यांची चॉईस फार चांगली आपल्याला पाहायला मिळत असते आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय रोहन जाधव यांनी आज नव्हे तर पुन्हा स्पर्धेमध्ये प्रभावित केला आहे। इथे मात्र पहा पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, चेंडू मात्र रिप्लाय झाला लॉंगॉनच्या दिशेने, रोशन शिंगोले होते कॅप्टन त्या ठिकाणी। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एकच धाव
आणि धावसंख्या आता मात्र डबल फिगर्स मध्ये आपण पाहतोय 11 या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय। खूप छान फलंदाजी पाहायला मिळते संजयच्या माध्यमातून। 6 चेंडूंचा सामना केलाय, 9 धावांचं योगदान दिलंय। राहुल माडाने 1 चेंडू फेस केलाय, 1 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे आणि सुरुवात अतिशय चांगली आहे। परंतु ही फक्त सुरुवात आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड ही म्हण कुठेतरी लागू होत असते। शेवटी काय तर विजय प्राप्त करणं गरजेचं आहे। सुरुवात किती चांगली केली खराब केली या गोष्टीला तेवढं महत्व नसतं। मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं वाशिरी संघाने 7 धावा जोडल्या होत्या, सुरुवात खराब होती मात्र विजय त्यांचा झाला। नक्कीच नक्कीच, म्हणजे यवई संघाची सुरुवात तर गोड झाली आहे परंतु डावाचा अंत कसा असेल हे पाहणं थोडंसं रंगदार ठरणार आहे। इथे मात्र पहा भरपूर वेग प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचाने मात्र लगेचच मात्र या ठिकाणी या गोलंदाजाला दंडित केलं। वाईटचा इशारा आणि या अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या मात्र पुढे जाते 12 या आकड्यावर। भरपूर क्रीडा रसिक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचं एन्जॉय ही स्पर्धा करत आहेत। सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। हलक्या तिरी मात्र या ठिकाणी चीप केला आहे, चेंडू थोडा बेल हवेत होता। जोपर्यंत शत्रशक चेंडूचा मात्र या ठिकाणी फेक करतील तत्पूर्वी मात्र 2 धावा। काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळालं। सुंदर कॉलिंग, चांगला तालमेल या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळालं आणि या धाव फलक आता मात्र 2 साईने जात असताना 14 आकड्यावर। कुठेतरी विकेट्स घेणं गरजेचं आहे, जर MDS प्रमाणे बरं चांगले विकेट्स इथे प्राप्त केले नाही तर मात्र धावा तुम्हाला या ठिकाणी वाढताना नक्कीच पाहायला मिळतील। आणि तुम्ही ज्यावेळी एखादा विकेट्स प्राप्त कराल त्यावेळी तुम्ही येणार नवीन येणाऱ्या फलंदाजावर थोडंसं प्रेशर टाकू शकता, दर्पण टाकू शकता आणि तोच प्रयत्न रोहन जाधवला इथे मात्र करावा लागेल। परंतु जर अशा प्रकारची जे गोलंदाजी तुम्ही केली तर मात्र कुठेतरी ज्यावेळी तुम्ही या धावांचा पाठलाग कराल त्यावेळी या धावा कारणीभूत ठरू शकतील। अगदी बरोबर, खरं तर हा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता मात्र डाव्या इष्टीच्या थोडासा बाहेर निघून गेला। वेग चांगला होता परंतु लेंथ लाईन विशेषतः खराब होती। 3 वाईट चेंडू आतापर्यंत, दुसरं षटक सुरू आहे। फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, विशेषतः राहुलचं देखील, कारण कलात्मक फलंदाजी त्याने केलेली आहे, संयम त्याने दाखवलेला आहे आणि अगदी डोकं लावून तो फलंदाजी करतोय। जास्त जोरात फटके खेळण्याचा त्याने प्रयत्न केलेला नाही। फिल्डर्सवर कशा प्रकारे प्रेशर टाकता येईल याचा विचार जास्तीत जास्त तो करत आहे। यावेळेस देखील एक रक्षात्मक फटका, फक्त पुश केलं ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे आणि एक क्विक सिंगल त्याने प्राप्त केली आहे। म्हणजे एकही चेंडू वाया जाऊ द्यायचा नाही असं प्लॅनिंग आहे दोन्ही सलामीवीरांचं, त्यामध्ये ते आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत। धावसंख्या झाली आहे बिनबाद 16। अजय, ज्यावेळी मी या दोन्ही संघ कर्णधारांशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी मात्र संजय तिरणे असं सांगितलं होतं की आम्ही किमान 30 ते 35 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि जर आतापर्यंत आपण जर खेळली पाहिजे तर खरोखर तसाच तसाच प्रयत्न इथे केला जात आहे। आणि 30-35 धावा जर जोडल्या तर बॉलिंग अटॅक मात्र यावेळी संघाने चांगला आहे, कारण त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे स्पर्धेमध्ये। इथे मात्र पहा पूल करण्याचा प्रयत्न परंतु मिस झाले फलंदाज, बीट झाले आणि मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय। प्लॅनिंग फार मोठी आहे यवई संघाची, एक चांगला बॉल जरूर पाहायला मिळाला आपल्याला रोहनच्या माध्यमातून। बरोबर तुम्ही उल्लेख केला की फलंदाजांचा आणि त्यांच्या संपूर्ण संघाचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, कारण त्यांनी 20 धावांचं संरक्षण केलेलं आहे या स्पर्धेमध्ये, त्यामुळेच त्यांना असं वाटतं की 30-35 धावा ह्या पुरेशा असतील त्यांना या सेमीफायनल मॅचमध्ये जिंकण्यासाठी। पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं, मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर दुरून आलेत। ओ चांगला प्रयत्न होता मात्र झेल ड्रॉप झालाय, गुणेशच्या हातातून चेंडू निसटलाय, चेंडू धरतीला दान झालाय आणि 2 धाव मिळत आहेत कॅप्टन संजय तरेला। नक्कीच नक्कीच, या ठिकाणी आपण हा रिप्ले तुम्ही पाहू शकता। एक संधी निर्माण झाली होती मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं की मात्र झेल समाप्त केलं जाईल, परंतु या ठिकाणी पहा भरपूर मोठी चूक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि ह्या चुका कधी कधी मात्र तुम्हाला या स्पर्धेपासून वंचित सुद्धा ठेवू शकतील, कारण नेहमीच म्हणतो आपण पकडा झेल आणि जिंगा क्रिकेटचा खेळ आणि या समीकरणात कोणीतरी विसर पडला असावा। आता चुका करण्याची वेळ नाही आहे योगेश, ज्या चुका तुमच्या आधी झालेल्या आहेत त्या सुधारण्याची वेळ आहे, ही सेमीफायनल मॅच आहे। एक छोटीशी चूक देखील तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते। रोहन जाधव राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय,
ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, मात्र बाहेरची कट लागली, समोर खेळायचं होतं, लॉफ्टेड फटका मारायचा होता, मात्र फक्त एक धाव मिळते, डिक्लेअर झोन मध्ये बॉल निघून जातोय। आणि एक एक धाव जरी येत राहिली प्रत्येक चेंडूवर तरी ती लाभदायी असणार आहे, कारण कंडिशन्स कुठेतरी गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत। एक एक धावेसाठी संघर्ष फलंदाजांना या ठिकाणी करावा लागतोय। दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या बिनबाद 19, आई गावदेवी स्पोर्ट्स यवई नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे या सेमीफायनल मॅच मध्ये आयोजक संघ अर्थातच एमडी स्पोर्ट्स आमणीपाडा संघाविरुद्ध। तर की दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे, तर आपण पुन्हा एकदा व्यासपीठाकडे जात आहोत, कारण मान्यवरांची आपल्याला भरपूर गर्दी या व्यासपीठावर पाहायला मिळत आहे। तर आपण मान्यवरांचं शुभ सन्मान करणार आहोत। आपण पाहू शकता स्वतः क्रिकेटपटू आहेत, समाजकारणामध्ये चांगलं कार्य आहे त्यांचं, शिवसेना शाखा प्रमुख आहेत, आणि त्याचप्रमाणे पाहू शकता आपण माझी सरपंच सुद्धा आहेत कासने गावातील भगवानजी भोईर साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। तर मी सरपंच संतोषजी काकडे आणि एमडी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत। तर भगवान भोईर साहेबांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। उद्दार माची शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि हा सुंदर मोमेंटो देऊन आपण या ठिकाणी भगवानजी भोईर साहेबांना सन्मानित करत आहोत। त्यानंतर अजून एक आपल्यामध्ये हिंदुस्थान माथाडी कामगार सेनेचे ठाणे जिल्हा सहचिटणीस सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। तर मी पुन्हा एकदा सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी डोंगरे साहेबांना सन्मानित करायचं आहे। हिंदुस्थान माथाडी कामगार सेना ठाणे जिल्हा सहचिटणीस आहेत, प्रकाशजी डोंगरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। धन्यवाद सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आणि जाऊया आता मात्र पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे, 19 धावा, 10 फलकावर अजूनही एकी गडी इथे मात्र यवई संघाने गमावलेला नाही। आणि तिसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करतोय संकेत, संकेतला चांगले संकेत द्यावे लागतील आपल्या संघासाठी। पहा चिडपल्याला थोडस खाली राहिलं, तिचे वेगाने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, आणि ज्यावेळी फलंदाज वेगाने ट्रॅव्हल झाले त्यावेळी थोडस वेग सुद्धा कमी पाहिला आपल्याला गोलंदाज संकेत करणं। आपण हा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, नक्कीच चांगला चेंडू पाहतोय अजय आपण। खरं तर या ठिकाणी धावचीची संधी होती, परंतु रिस्क उचलली नाही। डीपमध्ये फिल्डर देखील होता बॅकअप करण्यासाठी, परंतु माहिती आहे संकेतला की ओव्हरथ्रो देखील होऊ शकतो आणि एखाद एक्स्ट्रा धाव देखील जाऊ शकते, त्यामुळेच त्याने जास्त धोका पत्करला नाही। परंतु चांगल्या चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली आहे संकेतनं। पुढचा बॉल राईट आर्म ओवर द विकेट, यावेळेस ऑन साईडला टर्न करायचा होता, सुरेख बॉल, चेंडूमध्ये मुवमेंट पाहायला मिळते, स्विंग होतोय संकेतचा बॉल। मागच्या मॅचमध्ये देखील धारदार गोलंदाजी केली संकेतनं, क्वार्टर फायनल मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार त्यांनी पटकावला, अष्टपैलूत्व स्वतःचं सिद्ध केलं होतं, आणि चांगलं नियंत्रण संपूर्ण स्पर्धेमध्ये संकेतने देखील दाखवलंय गोलंदाजीमध्ये। सध्या 20 धावा धावफलकावर आहेत, आता फक्त 10 चेंडू या इनिंग्समध्ये शिल्लक आहेत। यवई संघ प्रथम बॅटिंग करत आहे या सेमीफायनल मॅचमध्ये। जोरदार अपील पंचांनी, मात्र ते अपील फेटाळून लावलेलं आहे, लेग बायचा मात्र इशारा केला जातोय। राहुल माडा अजूनही जास्त आक्रमक फटके खेळत नाही आहे, आता तर तिसऱ्या षटकाला देखील प्रारंभ झाला आहे आणि एकही गडी बाद झालेला नाही, म्हणजेच निश्चितच योगेश जे प्लॅनिंग आहे त्यानुसारच त्यांना कामगिरी करायची आहे, की राहुल जो आहे तो अँकरचा रोल अदा करणार आहे आणि संजय तरे किंवा इतर फलंदाज मोठे फटके खेळतील। हो नक्कीचा, आणि मात्र एखादा जर आपण संघाचा जर अभ्यास केला तर त्याच अनुषंगाने तुम्ही जर खेळ केला मैदानाच्या आतमध्ये तर मात्र चांगला लाभदायक ठरू शकेल। इथे मात्र पाच चेंडू हा बेत होता, परंतु सेफ लँडिंग झाला आहे। दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या, जवळपास 3 क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, आणि मात्र सक्सेसफुल या दोन धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल धाव सुद्धा इथून सुद्धा जरी जोडल्या तरी सुद्धा मात्र 30 धावा अगदी सहजपणे यवई संघ क्रॉस करू शकतोय। दोन्ही खेळाडूंचा विचार केला मात्र वैयक्तिक कॅप्टन संजय तरच्या बॅटमध्ये आपल्याला 14 धाव पाहायला मिळतात, आणि राहुल माडा आतापर्यंत पोहोचू शकतात 4 धाबेंवर खेळतोय, आणि सांगितलं धावसंख्या बिनबाद 23। पहा 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 8 धावा आल्या तरी 30+ टोटल असेल। यावेळेस मात्र चांगला बॉल हांद्याचा वापर केलाय, उसळी दिली चेंडूला, जाणून बुजून चांगल्या वेगानं देखील बॉल हाताळला जातोय,
एक्स्ट्रा बाउंस देखील प्राप्त किया जातोय। सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या दोन षटकांमध्ये रामकृष्ण आणि रोहन जास्त प्रभाव सोडू शकले नाहीत, मात्र संकेतची प्रभावी कामगिरी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते। 140 वरच असतं इथे, मात्र पंतांकडे इशारा पाहायला मिळाला म्हणजे या षटकामध्ये आता मात्र संकेत हा गोलंदाज बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही। फॉर द विकेट ने पुन्हा एकदा इथे मात्र अजून एक चांगला चेंडू ची फेकी आणि मात्र ज्या षटकाची आवश्यकता होती एमडी सोडामणेपाडा संघाला तो षटक मात्र संकेत ने हाताळल्याने चांगला संकेत दिलेला आहे आपल्या संघाला। फक्त चार धावा करते गेल्या आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 धावा, म्हणजे संकेतनं फलंदाजांना धाव संकेत जास्त भर टाकू दिलेली नाही त्याच्या षटकामध्ये। फक्त चार धावा त्यांनी खर्च केल्या। पहिल्या दोन षटकांमध्ये 19 धावा धावफलकावर होत्या आणि आता मात्र प्रेशर थोडंसं वाढलंय फलंदाजांवर। फक्त शेवटचं षटक शिल्लक आहे। एक जमीची बाजू ही आहे यवई टीमसाठी की त्यांनी एकही गडी गमावलेला नाही। मनोज घाटालसारखा अतिशय विस्फोटक फलंदाज अजूनही फलंदाजीला यायचा बाकी आहे। आकाश असेल त्याचप्रमाणे मनोज तरी देखील चांगली फटकेबाजी करू शकतो। चांगले चांगले फलंदाज आहेत, परंतु आता जास्त चेंडू त्यांच्याकडे शिल्लक नाहीत। हो, नक्कीच नक्कीच, कारण सहा चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या सहा चेंडूमध्ये त्याचे या दोन्ही फलंदाजाचा आणि येणारे फलंदाज एक उद्दिष्ट असेल की या 10 धावा कशाबशा आपल्याला ठिकाणी पूर्ण करायचे आहेत, जेणेकरून आपण जर 30 धावांचा जर टप्पा पूर्ण केला तर एक चांगला ठरू शकेल। आणि त्याच उद्देशाने आपण पाहतो की हे दोन्ही फलंदाज अजूनही मात्र तग लावून स्थिर आहेत खेळपट्टीवर। आणि काय गंमत आहे योगेश, या मैदानाची आरके क्रीडा नगरीची आणि इतर मैदानांवर जेव्हा सामने होतात, विशेषतः किरवलीच्या मैदानावर किंवा भावाळीच्या त्या वालशिंच्या मैदानावर आपण मॅचेस पाहिलेले आहेत, कॉमेंट्री करताना आपला सतत उल्लेख चालू असतो की चार षटकांमध्ये आता 50-55-60, मात्र येथे आल्यावर चार षटकांमध्ये 25-30-35-40 बस। म्हणजे कंडिशननुसार आपण हे प्रिडिक्शन करत असतोय, कारण आपण ज्या ज्या स्पर्धेमध्ये आपण जातो या त्यावेळी आपण पहिल्या दिवसात खेळ पाहिल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की या खेळपट्टीवर किती धावसंख्या योग्य आहेत, किती धावसंख्या सेफ्टी आहेत। परंतु आपण इथे परफेक्टली म्हणू शकतोय की 30 धावा जर एखाद्या संघाने जर जोडल्या तर खरोखर ती चांगली धावसंख्या राहिलेली आहे असू शकते, आणि ते आपण पाहिलेलं आहे प्रत्येक दिवस रात्रीच्या खेळामध्ये। आणि त्याचवेळी आपण पाहतो की 30 धावा जर इथे पूर्ण केल्या एवढी संघाने तर मात्र चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय। मला असं वाटतं की 35 हा आकडा फलंदाजांच्या मनामध्ये असणार आहे। सहा चेंडूंमध्ये कुठेतरी 12 धावा आणखी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, त्यासाठी एक दोन मोठे चांगले फटके खेळावे लागतील। शेवटच्या षटकाला सुरुवात करेल युवा गोलंदाज अनिकेत। गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये, आरके क्रीडानगरीची हीच मजा आहे आणि सरपंच चषकाची ही वेगळीच मजा आहे। लॉफ्टेड फटका, हेलिकॉप्टर उडवला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे, सुरेख झेल टिपला जातोय, फलंदाज बाद। आज गुलाला उडविला माय तुझे देवनावर, सारी नेसून हिरवी धारणाय माझी बसली। आता योगेश हे तर होणारच होतं, एकतर मोठा फटका येणार होता किंवा गडी बाद होणार होता, कारण राहुल तरी किती संयम दाखवणार, कारण तीन षटकांमध्ये एकही गडी बाद झाला नव्हता। मोठे फटके खेळण्याची गरज होती, त्याने प्रयत्न केला, हेलिकॉप्टर उडवला, मात्र स्ट्रेटिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता, एक सहज साधा झेल पाहायला मिळाला। नक्कीच तिथे मात्र हेलिकॉप्टरला हायजॅक करण्यात आला आहे, कारण शत्रशी होते त्या ठिकाणी, चांगला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला आम्हाला आई गावदेवी यवई संघाचा राहुल माडा मात्र माघारी प्रयत्न। आणि ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो की या कुर्तीमध्ये आउट ऑफ फॉर्म आहे, ज्याप्रमाणे गुणेश पाटीलची स्थिती आहे त्याच प्रकारची स्थिती मनोज घाटालची सुद्धा आहे, परंतु जे काही घडलं आहे ना जे पाठीमागे ते विसरून मात्र तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल। आणि जर एखाद्या वेळी जर इथे मनोज घाटालच्या बाटून एखादा दुसरा मोठा फटका जर आपण पाहिला तर मात्र सामन्याला कलाटणे येऊ शकते या, आणि 23 धावांवर लागणार हा पहिला धक्का पाहतोय आपण। चार धावांचं योगदान दिल्यानंतर राहुल बाद झाला, सहा चेंडूंचा त्याने सामना केला। मनोज नॉन स्ट्रायकर सेंडला आहे, संजय तरेकडे स्ट्राईक आहे। एखाद्या गदाधारी भीम जसा असतो तसा हा फलंदाज वाटतो जेव्हा तो बॅट उंच मागे घेतो, खांद्यावर फटका खेळत असताना त्याची अशी आगळी वेगळी स्टाईल आहे, पाहू शकाल तुम्ही। यावेळेस मात्र मिस टाईम फटका आहे, फक्त स्लाइस केलंय आणि चांगला झेल, संतोषने कुठली चूक केली नाही कव्हर्समध्ये। आणखी एका विकेटचं पतन, दुसरा धक्का लागतोय या सेमीफायनल मॅच मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स यवई संघाला। आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर। खेळाचं होता जे ऑन साईडला, परंतु या ठिकाणी पहा चुकीचा शॉट सेम पाहिला आपल्याला। आणि संतोष पाटीलचा आपण जर उल्लेख केला तर अजय ही खूप मोठी जुनी तलवार आहे, आणि ते सिद्ध
करत असताना, कारण आउटफील्ड मध्ये मात्र अनेक असे कटकटीन झेल या क्षेत्ररक्षकाने टिपलेले आहेत आणि इथे मात्र पहा किती सुंदर झेल पाहायला मिळतो आणि अनेक इथे मात्र बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन गडी बातकले जे कार्य रामकृष्ण रोहन आणि संकेतला करता आले नाही ते डेथ ओव्हर मध्ये आपल्याला अनिकेत आपल्या संघासाठी करत असताना आता मात्र अनिकेत गोलंदाज ऑन हॅट्रिक वर आहे आणि योगेश ही पार्टनरशिप आहे दोन गोलंदाजांमध्ये झालेली पार्टनरशिप संकेत आणि अनिकेतची ही पार्टनरशिप आहे असं मी म्हणेन कारण संकेतनं प्रेशर क्रिएट केलं होतं फक्त चार धावा खर्च केल्या होत्या आणि त्याचा फायदा उचललाय अनिकेतनं अनिकेतला देखील माहिती होतं की त्याच्यावर हल्ला चढवण्यात येईल आणि त्यासाठी तो पूर्णपणे सज्ज होता चांगली गोलंदाजी करतोय पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकला त्यानंतर हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता वेग चांगला आहे बाउन्स चांगला प्राप्त करतोय आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन अनिकेत ओझवेस्टीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस इट्स अ डॉट बॉल काय गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते कारण 23 धावा होत्या तीन षटकामध्ये आणि आता मात्र तीन चेंडू अनिकेतने हाताळले एकही धाव खर्च केली नाही आणि आता मात्र कुठेतरी अजय आनंदाचा वातावरण आता मात्र एमडी स्पोर्ट संघाच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय आणि ते ऍक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे आमचे समोर सुभाष जाधव आहेत अगदी बरोबर सुरुवातीला दोन षटकांमध्ये चिंताग्रस्त स्थिती होती त्यांची देखील कारण 19 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि ते देखील चांगले जाणकार आहेत क्रिकेटचे एक एक चेंडूवर त्यांचं लक्ष असतं मग त्यांचा संघ खेळत असो किंवा नसो आणि त्यांना देखील माहिती आहे येथे परिस्थिती कशी आहे किती स्कोर चांगला असेल आणि किती नाही यावेळेस बॉल खाली राहतोय आता खेळपट्टी देखील मदत करते गोलंदाजाला अफलातून गोलंदाजी चार चेंडू टाकलेत अनिकेतनं एकही धाव खर्च केलेली नाही नक्कीच एखादा सरडा जे कसा रंग बदलतोय तशा प्रकारे आता खेळपट्टी आपल्याला रंग बदलताना पाहायला मिळते आणि स्क्रीनवर दृश्य पाहू शकता सन्माननीय एमडी साहेबांची प्रतिमा आपण पाहतो या ठिकाणी थोडेसे खुश आहेत त्यांच्या समेत आहेत माफ करा स्वतः आहेत आणि सन्माननीय भगवानजी भोरी साहेबसुद्धा आहेत त्यानंतर प्रकाशजी डोंगरे साहेबसुद्धा आहेत आनंद घेत आहेत या सामन्याचं इथे मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र बॅट तोंड उघडलं आणि मात्र चांगला क्षेत्रक्षण पाहतोय आपण शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली आणि आता मात्र कुठेतरी भरपूर वेळ धावसंख्या स्थिर होती ती आता मात्र सिंगलच्या मदतीने कासवशाप गतीने आता मात्र पुढे जाईल 24 या आकड्यावर नेहमीच खवळलेल्या समुद्रासारखा दिसणारा फलंदाज मनोज काटाळ अगदी कृष्णाच्या पात्रासारखा शांत झाला या बॉलवर कारण त्याने देखील पाहिलं की चेंडू काही बॅटवर येत नाहीये आता आपलं काही खरं नाहीये बॉल हा देखील चांगला होता मात्र शेवटच्या क्षणी त्याने बॉल ढकलला पॉईंटच्या दिशेने आणि एक धाव घेतली कारण त्याला देखील एका धावेचं महत्त्व माहिती आहे कळलेलं आहे 24 धावा धावफलकावर जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी असेल या युवा गोलंदाजाची अनिकेतची अप्रतिम तिखट भेदक भीषण मारा केलाय त्याने या सेमीफायनल मॅचमध्ये शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत आणि सामना करेल फलंदाज आकाश चांगला बॅट्समन आहे अखो टप्प्याचा बॉल व्हॉट अ डिलिव्हरी व्हॉट अ ब्रूट ऑफ अ डिलिव्हरी नास्टी वन डॉट डिलिव्हरी आणि याचबरोबर इनिंगची समाप्ती झाली आहे सेमीफायनल सामन्यामध्ये आई गावदेवी यवई संघाच्या फक्त 24 धावा धावफलकावर चार षटकांच्या अखेरीस दोन गड्यांच्या मोबदल्यात आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम समोर फक्त 25 धावांचं आव्हान काय जबरदस्त आहे ते मात्र गोलंदाजाने कमबॅक केले कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले तर रामकृष्ण काकडेने दुसऱ्या षटकामध्ये रोहनने 9 धावा खर्च केला दोन षटकामध्ये 19 धावा कुठलाही गडी गमावला नव्हता असं वाटलं तरी मात्र 30-35 धाबा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतील परंतु त्यानंतर संकेतने चांगला संकेत दिला आणि त्याचा मात्र लाभ उचलला डेथ ओव्हरमध्ये मात्र अनिकेतने तर नक्कीच वेळ आहे आपल्याकडे अजय तर तो ते आपण या ठिकाणी तर 25 धावांचं टार्गेट आहे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम समोर 24 बॉल्समध्ये आणि एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणार आहे प्रति षटकारास सन्माननीय जितू मानेरकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल
सर्वांना मात्र ठिकाणी मनमोहित केलं आणि आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टॉप 10 बॅट्समन्स हिरामन शेलारने आतापर्यंत 5 सामने केले, त्याच्या बॅटमध्ये 73 धावा पाहायला मिळाल्या. त्याच्या पाठीमागे पाहू शकता आपण आई गावदी स्फोट बापगाव संघाचे विजय पाटीलच्या बॅटमध्ये 4 सामन्यामध्ये 63 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर आई गावदी सापे संघाचे फलंदाज अक्षय पाटील यांच्या माध्यमातून 4 सामन्यामध्ये 60 धावा पाहिल्या. आणि त्यानंतर आपण एमडी स्फोट आमने पाडा संघाचे रोशन सिंगुल सुद्धा मात्र या लिस्टमध्ये आहेत, 55 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. त्यानंतर आपण टॉप विकेट्स टॉप 10 विकेट्स पाहू शकणार आहात. सर्वाधिक विकेट्स इथे मात्र पाहू शकता आपण आई गावदी स्फोट वालचिन बी संघाचे विलास ज्युनियर आहेत, त्यांनी 3 मॅचमध्ये 7 विकेट्स प्राप्त केलेले आहेत. आणि महेंद्र मागे शिवरुबा स्फोट वाशिर संघाचे ज्यांनी 5 मॅचमध्ये 7 विकेट्स या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. काय सुंदर टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोचला जात आहे एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. आणि जाऊया आता मात्र आपण दुसऱ्या इनिंगच्या दिशेने, कारण टार्गेट आहे फक्त आणि फक्त 25 धावा. तरी कोणत्या संघाचं काम 25 होईल अजय, येणाऱ्या 24 चेंडूनंतर आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया. सलामीची जोडी आहे गुणेश पाटील आणि रोशन शिंगोले, पंचांचा वाईटचा इशारा आणि चेंडू मात्र निघून गेला आहे डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी 1+1 2 धाबा इथे मात्र अतिरिक्तच्या सौजन्याने मात्र खर्च केलेले आहेत गोलंदाज मनोज घाटालने. म्हणजेच काय तर दुष्काळात हा 13वा महिना आहे यवई संघासाठी. एकतर तुम्ही फक्त 24 धावा बनवलेले आहेत आणि पहिलाच बॉल वाईट, त्याच्यावर डिक्लेअर धाव देखील आली आहे. तर नक्कीच इथे एक पारितोषिक आलेला आहे. हा चेंडू सुद्धा स्वेअर आहे आणि या पंचांकडे मात्र वाईटचा इशारा. एमडी स्फोट आम्ही मला सांगायचे फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे, जर प्रति षटकासाठी 500 रुपये कॅश प्राईज दिलं जाणार आहे. बालसेना माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष कालनेरगावचे सन्माननीय देवेंद्रजी विजय इताडकर उर्फ भुर्याबाई यांच्याकडनं आणि जितू मानेरकर यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रति षटकारासाठी. ओन अँड ओनली एमडी स्फोट आमने पाडा संघाच्या फलंदाजांसाठी. हा चेंडू चांगला आहे, कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्यासंख्या स्थिर आपण पाहतोय बिनबाद 3. पहा टार्गेट तर छोटा आहे मात्र हलक्यात घेता येणार नाही आहे. एमडी स्फोट सामनेपाडा संघाकडे चांगली फलंदाजी जरूर आहे परंतु समोर गोलंदाजीचा तोफखाना देखील आहे. हा तोच संघ आहे यवई ज्यांनी 20 धावांचं संरक्षण केलं होतं बापगाव संघाविरुद्ध. क्षमता आहे त्यांच्या गोलंदाजांमध्ये. मनोज वन्स अगेन राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेस मिस टाइम फटका बॉल आवेत आहे मिडॉनला, झेल आहे आणि कॅप्टनने कुठली चूक केली नाही. गुड कॅच बाय संजय तरे, फर्स्ट विकेट गोज डाऊन. अजय टार्गेट 25 आहे परंतु हे सुद्धा विसरू शकणार नाही, ज्या संघाने 21 धावांचं संरक्षण केलं होतं त्याच सामन्याची आपण नक्कीच हायलाइट इथे पाहणार आहोत. काय सुंदर टेलिकास्ट आहे पहा. गावदी स्फोट बापगाव संघाला फक्त 21 धावा जोडायच्या होत्या 4 षटकामध्ये आणि त्या धावांचं संरक्षण त्या धावा इथे मात्र डिफेन्स केलं होत्या आणि गावदी स्फोट यवई संघाने आणि हे हायलाइट आपण पाहतोय त्या सामन्यातील आणि सुरुवात केली होती आणि मात्र धावण्याचा जेव्हा बापगाव संघ चेस करण्यासाठी आला होता पहिलं षटक अफलातून पाहायला मिळालं होतं. तर खरं तर त्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा देखील जोडल्या होत्या फलंदाजांनी 8 धावा. मात्र त्यानंतर राहुल माडा टर्निंग पॉइंट षटक होतं, राहुल माडाचं फक्त 2 धावा खर्च केले होते. देखील फलंदाजांना उत्तम 7 लाभली होती. चांगले फलंदाज असताना देखील 21 धावा अवघ्या 21 धावा 4 षटकांमध्ये बनवू शकले नव्हते. जबरदस्त फटका फलंदाज, जबरदस्त टेलिकास्ट आहे असं वाटतं की एखादा इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धेचा टेलिकास्ट आपण पाहत आहोत. डबल सिगर्स मध्ये पाटीलने परंतु विश्वास रोशन शिंगोले अजूनही मात्र खेळपट्टीवर आहेत. नवीन फलंदाज पाहू शकता आपण वन डाऊन आलेले आहेत जयेश आणि मात्र बाद 2 सुरुवातीच्या जे अतिरिक्त चेंडू हाताल्यानंतर मात्र काय या सुंदर कमबॅक केला आहे मनोज घाटालने. मनोज घाटालचा फॉर्म बॅटिंग मध्ये देखील चिंताजनक राहिलाय, मात्र त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आपल्याला. गुणेशचा जसा जो फॉर्म आहे तो खराब राहिला बॅटिंग मध्ये, तसाच बॅटिंग मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये मनोजचा फॉर्म देखील खराब राहिला, मात्र गोलंदाजी त्याची चांगली आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे आणि ते सिद्ध करत असताना
यावेळेस लॉफ्ट करायचा होता मात्र बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग मात्र तत्पूर्वी एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली जाते रोशनच्या माध्यमातून. रोशन स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना संघाची धावसंख्या पुढे सरसावली एक बाद चार धावा. तर नक्कीच या ठिकाणी व्हीआयपी गेट समोर तुम्ही गर्दी कमी करायची आहे आणि नेहमीच प्रमाणे स्पर्धेमध्ये या मान्यवरांचा जे शुभ आगमन होत असतोय आणि हे मान्यवर आपण जर पत्र क्रिकेटचे खूप मोठे चाहते नाही तर स्वतः क्रिकेटर आहेत. आपण पाहू शकता खांबालपाडाचे डोंबिवलीचे मात्र विद्यमान नगरसेवक आहेत स्वर्गीय शिवाजी शेलार यांचे सुपुत्र सन्माननीय साई शेठ शेलार आणि त्यांचे बंधू राज सन्माननीय सिद्धार्थ शिवाजी शेलार या मान्यवरांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. आपलं सरपंच चषक 2021 मध्ये आयोजकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवर मान्यवरांची या ठिकाणी आणि सन्माननीय साई शेलार अतिशय धडाकेबाज क्रिकेटपटू देखील आहेत. आपण महापौर चषकामध्ये त्यांचा खेळ पाहिलाच असेल योगेश. काय जबरदस्त कामगिरी त्यांच्या संघाने केली होती अंतिम सामन्यामध्ये ते पोहोचले होते. आणि आता नुकतंच आपण 2 दिवसापूर्वी पहिले मानकुलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र खूप छान खांबालपाडा संघाची आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. वेलकम साई शेठ शेलार आणि त्यांचे संयुक्त आहेत त्यांचे बंधुराज सन्माननीय सिद्धार्थ शिवाजी शेलार या दोन्ही मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. वेलकम अकबर शेख, आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सारे मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सरचे स्वागत. आणि जर एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या एखाद्या खेळाडूने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर आमनेगावचे उद्योजक सन्माननीय सुरेन दलवी यांच्या माध्यमातून 2828 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. म्हणजे एमडी साहेबांचे जो गाडी क्रमांक आहे 2828 हे कॅश प्राईज त्या खेळाडूला मात्र दिलं जाईल. तर खेळाला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. पहिलं षटक प्रगती पथावर 25 धावांचा पाठलाग करतोय सेमीफायनल सामन्यामध्ये एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ. धावसंख्या झाली आहे 5 एका गड्याच्या मोबदल्यात. एक चेंडू पहिल्या षटकामध्ये शिल्लक आहे. रोशनकडे स्ट्राईक आहे. नॉन स्ट्रायकर सेंडला जयेश आणि गोलंदाजी करतोय मनोज घाटाळ. हो, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. बॉल थोडासा हवेत राहिला आणि तिथेच खेळपट्टीवरच थांबलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोथ्रूमध्ये पुढे जात असताना गोलंदाजाच्या माध्यमातून कुठलीही धाव मिळत नाही. या बॉलवर अप्रतिम षटकाची समाप्ती झाली. खरं तर सुरुवात खराब होती. पहिले 2 चेंडू वाईड होते मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक केलं मनोजनं. धावसंख्या 1-5 आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय जितू मानेरकर साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकारास एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाच्या फलंदाजांसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. तर एक या ठिकाणी महत्वाची सूचना आहे आणि ही सूचना मी नक्कीच एमडी साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आपण बापगाव आणि यवई संघामध्ये एक मॅच पाहिली होती, कारण बापगाव संघाने त्या 21 धावा पूर्ण केल्या नव्हत्या आणि नितेश या खेळाडूने या मैदानाच्या आतमध्ये बॅट मोडली होती. थोडस त्यांनी गैरवर्तणूक केलं होतं आणि त्याची त्यांनी माफी मागितली आहे. सन्माननीय एमडी साहेबांच्या पर्यंत ही सूचना पोहोचवतो की त्यांनी माफी मागितली आहे. नरेश पाटील आणि शेवट बापगाव संघाने आज पूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला या सामन्याच्या हायलाइट्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा भाग आहे मात्र जाऊया लाईव्ह ऍक्शन कडे. अकोटप्प्याचा बॉल दुरून खेळला आहे. चेंडू दूर देखील जातोय अगदी गॅप मधून. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन्स. अकोटप्प्याचा बॉल होता. जबरदस्त चपराक दिली आहे चेंडूवर. भरपूर अवे फ्रॉम द बॉडी फटका मारला होता मात्र क्षेत्ररक्षकांपासून देखील दूर. अगदी 2 फिल्डरच्या मध्यातून बॉल काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. जयेशच्या बॅटमधून हा नेत्रदीपक चौकार. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर फलंदाजांनी पूर्ण केली तर सन्माननीय जितू मानेरकर साहेबांच्या माध्यमातून 2424 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच शेअर मार्केट थोडंसं गरम होताना आपण पाहतो या ठिकाणी. मात्र चांगला फटका पाहिला आम्हाला अगदी क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा. इथे मात्र पहा फलंदाला मात्र ठिकाणी चेंडू स्पर्श करतोय. जोपर्यंत यष्टीरक्षक जाऊन चेंडूला गॅदरिंग करेल तत्पूर्वी मात्र पंचांचा लेग बाईचा आपल्याला इशारा पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली. धाबा कसे येतात हे महत्वाचं नाही. अंतिम सामन्यामध्ये जर एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला पोहोचायचा असेल तर मात्र 25 धाबा इथे मात्र कशा पूर्ण करायच्या आहेत हाच उद्दिष्ट असेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचं. अगदी बरोबर. आणि 4 षटकांमध्ये 25 धावांच्या आत एमडी स्पोर्ट्सला कसं रोखायचं हे उद्दिष्ट मात्र गोलंदाजांचं असणार आहे यवई संघाच्या. त्यासाठी ते देखील पुरेपूर प्रयत्न करतायत.
डीवाई फाउंडेशन के अध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून एमडी स्पोर्ट आमने बड़ा संघाच्या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कैश प्राइज आहे आणि शशिकांत जाधव यासकडे सुद्धा 1000 रुपयाचं कैश प्राइज आहे। तर एक षटकार जर मारला जाए तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी मोजण्यासाठी भरपूर वेळ जाईल एवढे पारितोषिक इथे मात्र मांडवरांच्या माध्यमातून पार मिळत आहेत। गोलंदाजी करतोय राहुल माडा, युवा गोलंदाज आहे, युवा अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र जबरदस्त कामगिरी त्याची देखील राहिली या स्पर्धेमध्ये। यावेळेस फटका चांगला आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळते बॅट्समन रोशनला। धावसंख्या पुढे सरसावत असताना बिन एक बाद 11, अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आणि आता 15 चेंडू शिल्लक आहेत। चेंडू जास्त आहेत, धावा कमी जोडायचे आहेत, लेस दॅन रन बॉल इक्वेशन। परंतु अजूनही आपण जे म्हणू शकणार नाही की पाडत जड आहे एमडी स्पोर्ट आमने पाडा संघाचं, कारण भरपूर काही या खेळपट्टीवर चित्र आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळालेले आहेत। अजून जर एखादी चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली तर मात्र या धावा सुद्धा मात्र संरक्षण केला जाऊ शकतोय आणि हे सुभाष जाधव सुद्धा यांना माहिती आहे की या स्पर्धेमध्ये काय काय घडलं आहे। इथे मात्र सुरेख फटका परंतु गॅप शोधू शकले नाही, एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये मात्र एक छत्रशिक आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी पहा दोन्ही गाड्या एकाच रुलावर ऍक्सिडेंट होईल का नाही, ऍक्सिडेंट होता होता वाचला आहे आणि चेंडू मात्र निघून गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये एका दावेसाठी 1+1 दोन धावा इथे मात्र फाळा मिळत आहेत। काय घडलं आहे अजय मैदानाच्या आतमध्ये हे दृश्य तुम्ही पाहू शकता, अक्षरशः धावपळ होती आणि हा फटका पहा बॅकफुटला जाऊन जोरदार प्रहार केलाय चेंडूवर, फिल्डिंग खूप छान पाहायला मिळाली आणि या ठिकाणी हेजिटेशन होतं दुसऱ्या धावेसाठी। नवचितची चांगली संधी होती, गोलंदाजाने चूक केली, त्यानंतर संजयचा थ्रो देखील पहा इष्टरक्षकापर्यंत चेंडू पोहोचला होता मात्र इष्टरक्षकाला व्यवस्थित गॅदर करता आला नाही आणि अगदी सहज सोपी संधी या ठिकाणी गमावली गेली आहे यवई टीमच्या माध्यमातून। दोन मौलिक धाव मिळत आहेत आमणेपाडा संघाला, धावसंख्या झाली आहे 1-13, 14 चेंडू शिल्लक, 12 धावांची आवश्यकता आहे। पुढचा बॉल घेऊन राहुल माडा, ओ यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू बॅटवर घेता आला नाही, भरपूर मुवमेंट चेंडूमध्ये पाहायला मिळते। चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जाताना दिसला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। अजूनही सामन्यामध्ये भरपूर चुरस बाकी आहे आणि यवई संघ खूपच लढवय्या संघ आहे, सहजासहजी तो सामना सोडत नसतो, बऱ्याचदा आपण ते पाहिलेलं आहे या हंगामामध्ये। विशेषतः ज्या पद्धतीनं त्यांनी 3 षटकांमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना देखील सामना जिंकला बापगाव संघाविरुद्ध, अप्रतिम ती गोलंदाजी होती आणि सुभाष जाधव वारंवार आम्हाला ते सांगतायत ह्या गोष्टीचा उल्लेख झालाच पाहिजे, निश्चित चांगल्या क्रिकेटची प्रशंसा झालीच पाहिजे। हो नक्कीच नक्कीच, कारण तुम्ही या गोष्टीचा मात्र उल्लेख केला की चांगले जाणकार आहेत क्रिकेटच्या माध्यमातून आणि भरपूर किडारसिक टेलिव्हिजनच्या सेटवर ही स्पर्धा पाहत आहेत, त्या सर्व किडारसिकांचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। तर प्लीज आयोजकांना विनंती करतो की आपण लक्ष केंद्रित करायचं आहे त्या ठिकाणी, स्वयंसेवकांना विनंती आहे गुड्डा भाई आपण जायचं आहे। नक्कीच नक्कीच, आज 13 मार्च आणि अतिश जाधव उर्फ गुड्डा भाई यांचा जो वाढदिवस आहे त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। पवनजी मसने, किशोरजी वाकडे, जितूजी मानेरकर यांच्या माध्यमातून चौकार किंवा षटकार हॅट्रिक इथे प्रस्थापित केली एमडी स्पोर्ट आमणेपाडा संघाच्या एखाद्या फलंदाजाने, तर 5000 रुपयाचा कॅश प्राईज आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण स्क्रीनवर पाहू शकता सन्माननीय साई शेठ शिवाजी शेलार आणि इथे मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवेत, झेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, मोठी विकेट प्राप्त केली आहे येवई संघाने, लागतो एमडी स्पोर्ट आमणेपाडा संघाला हा दुसरा धक्का फलंदाज बाद। धावसंख्या 2-13, दुसरे षटकचं
दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. अजूनही उर्वरित दोन षटकांमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन विजयाच्या आशा पल्लवीत आहेत यवई संघाच्या देखील. जरूर थोडंसं पारडं आपल्याला जड दिसतंय एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाचं, कारण त्यांच्याकडे अजूनही 8 विकेट्स शिल्लक आहेत आणि रन बॉल इक्वेशन त्यांना बनवायचं आहे. मात्र क्रिकेटचा हा खेळ आहे, यामध्ये आपण भविष्यवाणी अजिबात करू शकत नाही की कुठला संघ जिंकेल. नक्की नक्कीच, अगदी तुमच्या मताशी सहमत आहे. दरम्यान इथे शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय कैलासजी वासुदेव ठाणगे आणि सन्माननीय प्रकाशजी वासुदेव ठाणगे वाहुलीचे समाजसेवक आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आणि या पुन्हा एकदा पाहू शकतो आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. कॅप्टन संजय तरे इथे मात्र पहा गुडघ्यावर बसून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रोहन जाधवने. तिथे एक गाणं सुद्धा मी ऐकलं होतं अजय, मी यावेळी थोडस लहान होतो, गुडघ्यावर बसून शॉट मारताय कसून आणि तशाच प्रकारचा कुठेतरी माझा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी रोहन जाधवने. तुम्ही भरपूर गाणी ऐकलेली आहेत परंतु अशा प्रकारचा प्रयत्न संघासाठी घातक देखील ठरू शकतो, कारण डॉट चेंडूची सांगता केली गोलंदाज संजय तरेनं. दुरून खेळण्याचा प्रयत्न, एजंट टेकन इज गॉन. थँक्यू डीजे. जे पारितोषिक जे लावलेले आहेत ना, असं वाटतं की त्याचा कुठे माझा परिणाम झाला आहे फलंदाजांवर. मित्र म्हणजे पारितोषिक जिंकण्याऐवजी मात्र तुम्हाला या धावा जोडणं अतिशय गरजेचं आहे. मात्र वारंवार प्रत्येक चेंडूवर रोहन जाधवने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवर थोडेसे बीट झाले होते आणि त्यानंतर पहा सेलिब्रेशन बनताय माई बाय, अतिशय सुंदर गोलंदाजी. संजय तरेने देखील या संघाला खूप चांगल्या पद्धतीने लीड केलंय, उदाहरण देऊन ते तो देखील नेतृत्व करत आहे यवई संघाचं. 10 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. तुम्ही पाहत आहात एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा आयोजित सरपंच चषक 2021 हा दुसरा सेमीफायनल सामना. पहिला सेमीफायनल आपण पाहिला होता पीटीसी मधून चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे आणि पीजी स्पोर्ट्स कासनी या दोन संघादरम्यान. वाशिरे संघानं तो सामना जिंकला आणि फायनलमध्ये धडक दिली आहे. आता पाहायचं आहे की या सेमीफायनल मॅचमध्ये कुठला संघ जिंकेल, यवई की आमणेपाडा. नक्कीच, भरपूर अजून खेळ शिल्लक आहे या सेमीफायनलचा आपण विचार केला तर, कारण चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 10 आणि या धावांची आवश्यकता आहे 12. आणि या नवीन फलंदाज पाहू शकतो आपण मैदानच्या आतमध्ये संकेत, ज्याने गोलंदाजीमध्ये चांगले संकेत दिले होते आपल्या संघासाठी. आणि इथे मात्र जर फलंदाजीमध्ये चांगले संकेत जर मिळाले तर मात्र या संघाला फायनलमध्ये जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. दोन्ही संघांच्या खेळाडूंवर प्रचंड दडपण आहे, हाय प्रेशरस ही मॅच आहे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, जोरदार प्रहार केलाय अगदी मिडल ऑफ द ब्लॅक, दॅट्स गॉन फॉर द मॅक्सिमम. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय संकेत. काय संकेत इथे मात्र पाहायला मिळतात अजय, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र संकेतने एक्झिक्यूट केला आणि मात्र मिडविकेट सीमारेषामध्ये चिडून टाकली, फाडून टाकली आणि इथे मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आमणेगावचे पोलीस पाटील प्रकाशजी दळवी इथे मात्र काकांचा शुभागमन झालेला आहे आणि चांगल्या क्षणाला मात्र त्याची एंट्री झालेली आहे, कारण चांगली मॅच त्यांना नक्कीच पाहायला मिळू शकेल. आपलं हार्दिक स्वागत करतोय सरपंच चषक 2021 मध्ये. काय अफलातून फटका खेळलाय, पुल केला होता बॉल संकेतनं आणि संकेतनं आल्या आल्या संघाच्या धाव संख्येत 6 धावांची भर टाकलेली आहे. फक्त आता विजयासाठी 6 धावांची आणखी आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक, आया माया संकेत पाठी लागला, हे गाणं देखील तुम्ही ऐकलं असेल. हो नक्कीच नक्कीच, हे गाणे तर सर्वजणांचं जे ऐकलं असेल. इथे मात्र पहा लाईन पाहावी लागेल चुकीची आहे आणि पंचाकडनं आपल्याला मात्र अडकणी व्हाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव पाहतोय आपण, कारण फलंदाजाच्या अव्वाकाच्या बाहेर उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, योग्य निर्णय. संकेत चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि संकेतसाठी आमणेगावचे अनिकेत बारशी याचकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अनिकेत, तुझं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. त्याच्याकडे लक्ष वेधूया, 20 धावा आणि विजयासाठी आता मात्र 5 धाबींची गरज आहे अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एमडी स्पोर्ट आमणेपाडा संघाला. आणि जरा या 5 धाबा जे जर जोडल्या एमडी स्पोर्ट आमणेपाडा संघाने तर दुसऱ्यांदा सलग हा संघ अंतिम सामन्यामध्ये मात्र धडक देईल. हो बरोबर, आणि नाही जोडल्या
तर दहावं पर्व आहे स्पर्धेचं, 10 वर्ष विसरणार नाहीत लोक आणि खेळाडू देखील झोपणार नाहीत 10 दिवस, मला असं वाटतंय. H and is gone. Yes, nicely taken by wicket keeper. Wicket number 4 goes down. डीजे धावपळकर किती धाबात झालेले आहेत, तिकडे मात्र एमडी साहेबांचं लक्ष नाहीये. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ बाद होतो आणि कोणता संघ नवीन येतोय याकडे मात्र लक्ष आहे, कारण त्यांना सुद्धा मात्र या ठिकाणी उत्सुकता लाभलेली की या धाबा कधी पूर्ण होतील आणि कोणता फलंदाजाचा धावा पूर्ण करेल. कारण प्रत्येक संघाच्या पॅकरला जे एक अशी असते की माझ्या संघाने चांगली कामगिरी करावी, आणि इतर ही स्पर्धा एमडी साहेबांचीच आहे आणि एमडी स्फोट आंबेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर यबई संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल अजय, 25 धाबांचं टार्गेट तिथे मात्र पाहिलं होतं, त्या धाबांचं संरक्षण करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि एमडी साहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की जर समोरील संघ चांगला खेळत असेल तर त्यांची देखील ते प्रशंसा करणारच. नक्कीच, आणि हे आपण सातत्यप्रमाणे पाहत आलेलो आहे. नवीन फलंदाज पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये जात आहे अनिकेत, ज्याने गोलंदाजीमध्ये प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. संजय तरे पुन्हा राऊंड द विकेट ने इथे मात्र दुविधा मनाने मात्र फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफ ला खेळाडू सज्ज आणि या ठिकाणी अजून एक विकेटचं पतन मॅच मध्ये या ठिकाणी कलाटणी पाहायला मिळते अजय. मॅच मध्ये रोमांच, मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. फलंदाज बाद थँक्यू डीजे योगेश. असं म्हणतात की अर्धवट ज्ञान हे धोकादायक असतं, तसंच क्रिकेटमध्ये अर्धवट फटका देखील धोकादायक असतो. फक्त चिप केलाय, पूर्ण फटका खेळलाच नाही. पूर्ण फ्लरिश जर बॅटचा असता तर हा जरूर षटकार पाहायला मिळाला असता, मात्र अर्धवट फटका होता अनिकेतच्या बॅटमधून आणि बाद होऊन तंबूत परततोय अनिकेत. खूप दुरून देखील त्याने चिप केलं होतं, चेक केला होता स्वतःचा स्ट्रोक आणि त्यामध्ये तो फसलाय. ऑन हॅट्रिक कॅप्टन संजय तरे. आतापर्यंत 3 फलंदाजांना त्याने गारद केलंय या षटकामध्ये. एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला संकेतच्या बॅटमधून. धावसंख्या 5 बाद 20, 7 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 5 धावा बनवायचे आहेत फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा संघाला. नवीन बॅट्समन आलाय मैदानाच्या आतमध्ये संतोष. अजय आपण बाबगाव संघाची स्थिती तर मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार नाही ना, अशा प्रकारची जर फलंदाजी केली तर मात्र पहा हा फटका तर मित्र म्हणजे खूपच छान खेळला आहे. आणि इथे मात्र पहा संतोष फटका खूप घाई झाली आहे, परंतु मित्रांनो तुम्हाला ब्रेकवर पाय ठेवावं लागेल, कारण अजूनही स्टेशन भरपूर लांब आहे. त्या स्टेशनवर तुम्हाला पोहोचायचं असेल तर मात्र या ठिकाणी मात्र तुम्हाला गाडी सवकाश चालवावी लागेल. जर अति घाई केली तर मात्र ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता मात्र पाहायला मिळू शकेल. पहा जर चेंडू जर व्यवस्थित कलेक्ट केला असता ना जय, तर संतोष पाटील सुद्धा मात्र माघारी परतावं लागलं असतं. 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. हे प्रेशर आहे, हे सरपंच चषकामध्ये खेळण्याचं प्रेशर आहे. येथे कुठलाही सामना सहज साधा सरळ सोपा सामना नाहीये. आणि प्रेशर मित्र म्हणजे प्रेक्षकांचं सुद्धा प्रेशर आहे जे पाहू शकता आपण की अशी कुठलाही क्षेत्र नाही की तिथे जागा शिल्लक आहे. सॉफ्टवेअर बाजूने मात्र हा मानवी समुद्र आपल्याला पाहायला म्हणतोय आणि नेहमीचप्रमाणे आपल्याला या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारची प्रेक्षकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळत असते. तर 3 षटकांची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीने 21 धावा धावफलक्यावर पाहायला मिळतात. येणारी 6 चेंडू आणि अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी एमडी स्फोट आंबेपाडा संघाला 4 धाब्यांची गरज आहे. तर जितू मानेकर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राईज झालेला आहे, तो षटकार आपण पाहिला फलंदाज संकेतच्या माध्यमातून. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत जयेश आणि संतोष. संतोष हा एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जयेशनं आत्तापर्यंत आपल्या टीमसाठी 8 धावांचं योगदान दिलंय, खूप महत्त्वाचं योगदान. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय आणि फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय. चांगली इनिंग्स तो सध्या खेळत आहे. 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे गोलंदाज प्रतीकला. प्रतीक इथे मात्र या 4 धावांचं संरक्षण करेल का पाहूया की संतोष आणि जयेश. जयेश वन डाऊनला आलेला आहे, तर की खूपच त्याच्याकडे कॉन्फिडन्स होता, कारण आतापर्यंत पाहिलं तर त्याच्या बॅटमधनं 5 चेंडू म्हणजे 8 धावा पाहायला मिळालेल्या आहेत.
एक चौकार सुद्धा मात्र त्यांनी इनिंग्स मध्ये या ठिकाणी पेश केला आहे. एक्स्ट्रा कवर ड्राइवला एक सुंदर कलात्मक फटका त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. चला खेळ सुरू करायचा आहे येवई संघ. चला ही रात्र आहे, रात्र वैराचीच आहे खरोखरच. पण कोणत्या संघाला ही वैराची रात्र ठरेल येणाऱ्या सहा चेंडू नंतर आज पाहायला मिळेल. आज तो फैसले की रात है, आज फैसला हो के रहेगा नक्कीच. कारण एक नवीन चॅम्पियन संघ आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण डिपिंग इंडियन चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये या सत्रामध्ये मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नव्हता. कारण मागील सत्राची स्पर्धा जर पाहिली तर गोडसी संघाने जिंकली होती. आणि या सत्रामध्ये पाहूया कोणता संघ मात्र ही स्पर्धा जिंकेल. प्रेशर आहे, प्रेशर खेळाडूंवर आहे, प्रेशर आहे फलंदाजांवर, प्रेशर आहे गोलंदाजांवर. ऐसा लग रहा है कि देखने वाले भी प्रेशर में आ गए हैं. यानी कि जो तनाव है वो वातावरण में महसूस किया जा सकता है. इतनी तनाव की और दबाव की स्थितियां यहां पर आरके क्रिकेट ग्राउंड आमने में. प्रतीक की गेंद ड्राइव किया है ऑन द राइज, फील्डर मौजूद है वहां पर लेकिन मिस फील्ड, सफाई से फील्ड नहीं कर पाए एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी. और एक रन पूरा, एक एक रन की अब लड़ाई है, एक एक रन बचाने की चुनौती है इस सेमीफाइनल मुकाबले में यवई टीम के सामने. अब समीकरण पांच गेंदे शेष है, जीतने के लिए तीन रनों की जरूरत. एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को. खास सामना इथे मात्र पाहायला मिळतो, जसा सामना प्रेक्षकांना हवा होता जैना तसा सामना इथे मात्र पाहायला मिळतो. लो स्कोरिंग सामना आणि अजूनही मात्र चित्र स्पष्ट होत नाही की या सामन्यावर नक्की कब्जा कोणत्या संघाचा आहे. सात बारा तर आहे अजय असं वाटते कोणतरी संघाच्या नावावर होईल, परंतु कब्जा कोणाचा आहे ते पाहणं थोडस रंगत ठरणार आहे. पलटा तो मुझे अभी भी एमडी स्पोर्ट्स का भारी नजर आ रहा है क्योंकि गेंदे ज्यादा है उनके बल्लेबाजों के पास. लेकिन दूसरी तरफ जिद है कहीं ना कहीं ये वही टीम की, आसानी से ये टीम घुटने टेकती ही नहीं है. बहुत ही जबरदस्त जुझारू टीम है. प्रतीक बहुत युवा खिलाड़ी है, बहुत तेज बॉलिंग करते हैं और बाबगांव के विरुद्ध भी उन्होंने अंतिम ओवर किया था, प्रेशर वाला ओवर किया था और उसमें कामयाबी उनको मिली थी. संतोष के पास स्ट्राइक, ओ ज्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया, शरीर से टकराई गेंद, एक रन चुरा लिया है लेग बाइज. इससे फर्क नहीं पड़ता है एमडी स्पोर्ट्स को कि रन कैसे आ रहे हैं. रन्स आने जरूरी, जब आप किसी संकट में फंस जाते हो आपके दोस्त को कॉल करते हो तो उसका आना जरूरी है, वो चाहे दाढ़ी में आए या गाड़ी में आए उसका आना जरूरी, वैसे रन्स आने जरूरी. नक्कीच नक्कीच, चुराया है दिल को तुमने आणि मात्र खरोखरच जुनी तलवार अनुभव आहे संतोष पाटीलकडे. कारण संतोषला माहिती आहे की आपण सिंगल सिंगल धावा सुद्धा इथे मात्र जोडत गेलो तर मात्र त्या धावांचा आपण पाठलाग करू शकतोय आणि त्याच उद्दिष्टाने मात्र या ठिकाणी धाव पूर्ण केली. चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र दोन धाबींची गरज आहे. सामना करेल आता मात्र फलंदाज जयेश. धावसंख्या पाहू शकता आपण पाच गडी बाद 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पाहू शकता आपण दोन शतरक्षक अगदी शेजारी आहेत, एक स्लिप पॉइंटला गेला सज्ज आहे आणि एक शॉर्ट लेग इथे माझा ओव्हर पेक चेंडू मॅच फिनिश. हाँ मैच फिनिश और एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम सरपंच कप 2021 के फाइनल में लगातार दूसरी बार फाइनल में प्रवेश किया है. सरपंच कप में एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम ने ऑर्गेनाइजिंग टीम का पूरी तरह से दबदबा इस टूर्नामेंट में देखने को मिल रहा है. कमाल का प्रदर्शन, मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा एंड हार्ड लक टफ लक आई गाव देवी स्पोर्ट्स यवई. तुमको ना भूल पाएंगे जो षटकार मारला ना फलंदाज जयेश ने त्या फलंदाला मात्र गोलंदाज प्रतीक मात्र विसरणार नाही असा चांगला दर्जाचा हा फटका तुम्ही अनुभवला. सन्माननीय किरवली गावचे आमणी गावचे सन्माननीय सन्माननीय मधुकरजी पाटील आमणेगावचे समाजसेवक आहेत, त्यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे आणि या सामन्यातील सामन्यावरचा पुरस्कार आपण देत आहोत. ज्याने डेथ ओव्हरमध्ये मात्र सुंदर गोलंदाजी केली, फक्त एक धाव खर्च केली आणि दोन गडी बाद केली आणि तो खेळाडू आहे युवा गोलंदाज यंग स्टार अनिकेत.
अनिकेत आपण यायचं आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि इथे मात्र पावशी तावड फटाक्यांची आतिशबाजी आणि याचं कारण असं आहे की एमडी स्पोर्ट आमने पाडा संघ अंतिम सामन्यामध्ये मात्र धडकलेला आहे, प्रवेश केलेला आहे आणि या बॅक टू बॅक हा दुसरा सत्र आहे की या संघाने एवढी मोठी चांगली एवढी मोठी उपलब्धी प्राप्त केलेली आहे। अनिकेत आपण या स्पीड करायचं यार लवकर, कारण आम्हाला या ठिकाणी देवा ग्रुप चषक 2021 चे ड्रॉ सुद्धा इथे करायचे आहेत। सन्माननीय जगनशेठ पाटील, सन्मान मधुकरजी पाटील आपण प्रथमतः पुढे यायचं आहे। आपल्या शुभास आपण जी सुंदर ट्रॉफीज आहेत ती आपण देणार आहात। त्यानंतर सन्मान्य जगनशेठ पाटील यांना विनंती असेल की आपण पुढे या, आपल्या शुभास आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देत आहोत। त्यानंतर पावशीत आपण सन्मान्य सिद्धार्थ शेठ शिवाजी शेलार साहेबांना विनंती करतो की आपण पुढे आपल्या शुभास आपण स्वीट बॉक्स देत आहोत। त्यानंतर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू खांबारपाडा गावचे आणि विद्यमान नगरसेवक आहेत सन्माननीय साई शेठ शिवाजी शेलार यांच्या शुभ हस्ते आपण पुढील जो गिफ्ट हॅम्पर आहे तो देत आहोत। आणि त्यानंतर जी हेड कॅप आहे ती आपण देऊया काल्लेर गावचे सन्माननीय देवेंद्रजी विजय इताडकर साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या। भुऱ्याबाई नावाने लौकिक असलेली व्यक्तिमत्व आहे, ही कॅप अगदी अनिकेतची डोक्याची शोभा वाढवणारी आहे। वेल प्लेड अनिकेत, तुम्हाला पुढील अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। तर पाच सिक्सरसाठी या ठिकाणी आमच्याकडे पारितोषिक आलेले आहेत, जयेश आणि संकेत यांनी यायचं आहे। जितूजी मानेरकर यांच्याकडनं प्रतिषटकासाठी कॅश प्राईज आलं होतं 500 रुपयाचं। सावतगावचे उद्योजक सन्माननीय काशीनाथजी दलवी आणि त्यांच्या समवेत सन्माननीय रुपेशजी दलवी यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। पहा एका षटकरासाठी जितूजी मानेकर यांच्याकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज आला आहे। त्यानंतर सन्माननीय देवेंद्रजी विजय इताडकर उर्फ भुरेबाई यांच्याकडे कॅश प्राईज 500 रुपयाचं आलेलं आहे आणि चंद्रकांत बापू काकडे याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहेत। जयेशसाठी प्रथमतः जयेश आपण पुढे यायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय संजयजी बजाकी आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण हे प्रथमतः जयेशला हे पारितोषिक आपण द्यायचं आहे। त्यानंतर संकेतने एक षटकार ठोकला होता, संकेतसाठी जितूजी मानेरकर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राईज आहे आणि सन्माननीय देवेंद्रजी विजय इताडकर उर्फ भुऱ्याबाई याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि डीवाय सन्माननीय साई शेठ शिलार यांना विनंती करतो की आपण जे 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे ते आपण द्यायचं आहे खेळाडूस। सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। आणि या संकेत अजून थांबायचं आहे डीवाय